वर्ल्ड फूड इंडिया 2017 नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते झालं उद्घाटन. राज्याच्या शेतीसाठी नेदरलँडचे सहकार्य घेणार कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर. आणि राज्यातल्या साखर कारखान्यात ऊसाची पहिली उचल शासनाच्या हमीभावानुसार दिली जाईल, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं आश्वासन. नमस्कार, कृषी वार्ता बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत अन्न प्रक्रियेला सर्वोच्च प्राधान्य आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भारतात गुंतवणूक करणं आता अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. नवी दिल्लीत वर्ल्ड फूड इंडिया 2017 उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. वस्तू आणि सेवा करामुळे विविध प्रकारचे कर रद्द झाले आहेत असं ते म्हणाले. भारतात गुंतवणुकीला मोठा वाव आहे असं सांगून मोदी यांनी जागतिक कंपन्यांना भारतात गुंतवणुकीचं आवाहन केलं. सेंद्रिय अन्नधान्यात मूल्यवर्धित क्षमता असल्याचं ते म्हणाले. अन्न प्रक्रिया हा भारतीय जीवनशैलीचा भाग असून पिढ्यानपिढ्या ही संस्कृती जोपासली जात आहे असं त्यांनी नमूद केलं. देशातल्या अन्न प्रक्रिया उद्योगात असलेल्या गुंतवणूक संधीबद्दल माहिती देणाऱ्या निवेश बंधू पोर्टलचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. भारतीय खाद्य संस्कृतीवर आधारित टपाल तिकिटाचं अनावरणही मोदी यांनी केलं. यानिमित्त आयोजित प्रदर्शनाला मोदी यांनी भेट दिली. भारतीय खाद्यव्यवस्थेत या वर्ल्ड फूड इंडिया 2017 कार्यक्रमामुळे बदल घडेल असा विश्वास केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाआधीच 65,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आले आहेत, त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या सुमारे 10 लाख संधी उपलब्ध होणार आहेत असं त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात 40 अधिक देशांचे सुमारे 2,000 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात काही नामांकित अन्न कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या शेतीपुढील समस्या लक्षात घेता राज्याच्या कृषी आराखड्यासाठी नेदरलँडसारख्या प्रगत देशांची मदत घ्यावी असा शासनाचा विचार आहे. आता राज्याच्या कृषी आराखडा करताना नेदरलँडमधील तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्यांच्या मदतीने शेतकरी हिताचे प्रकल्प आणि तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असं राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केलं. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात उभारण्यात आलेल्या भारतातील पहिल्या इंडो डच भाजीपाला गुणवत्ता केंद्राचं उद्घाटन नुकतंच नेदरलँडचे कृषीमंत्री अल्ड्रेक खिअरवेल्ड आणि राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नेदरलँड्स हा भाजीपाला दूध आणि फळं फुलांसाठी प्रगत आहे. तिथलं शेतकरी हिताचं तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरण्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देऊ असंही फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांमध्ये यंदाच्या गळीत हंगामात ऊसाची पहिली उचल शासनाच्या हमीभावानुसार दिली जाईल असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. ऊस दर आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शेतकरी आणि कारखानदार यांच्यामध्ये समन्वय ठेवून सर्वांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील असं देशमुख म्हणाले. दुसऱ्या उचलीनंतर परिस्थिती पाहून कारखानदारांकडून भाव देताना शेतकऱ्यांचा फायद्याचा विचार केला जाईल. साखर दर नियंत्रक समितीची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर गुजरात आणि उत्तर प्रदेशातले कारखाने देत असलेला हमीभाव, इथेनॉलचे दर यांचा अभ्यास करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी कारखाने यांच्या अडचणी सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली. बैठकीला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, साखर आयुक्त संभाजी कडू पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यात कानमंडाळे गावातील शेतकऱ्यांनी 114 शेततळी तयार केल्यानं गावातील पीक पद्धतीत लक्षणीय बदल घडून आला आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून शाश्वत सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यानं शेतकऱ्यांनी बागायतीकडे वळण्यास सुरुवात केली आहे. डाळिंब, आलं, द्राक्ष, कांदा, ऍपल बोर यासारख्या पिकांची लागवड करण्यात आली आहे. शेततळ्यांच्या सोबतच उन्नत शेती समृद्धी शेतकरी अभियानाच्या माध्यमातून पीक प्रात्यक्षिकं, राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून पॅक हाऊस आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान, सामूहिक शेततळे अशा योजनांच्या माध्यमातून कृषी विभागाने शेतकऱ्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन केल्यानं ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून गावांच्या आर्थिक विकासाला अधिक गती मिळाली आहे. खरीप पूर्व हंगामातील पीक क्षेत्र 25% कमी झाल्यानं त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. मात्र खरीप आणि खरीपात उशिरा घेतलेलं पीक चांगलं आल्यानं कांदा उत्पादन वाढणं अपेक्षित आहे अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी दिली आहे.
आता पाहूयात बाजार भाव। जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत, निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। ज्वारी 1675 1500, बाजरी 1311 1041, मका 1050 975, भेंडी 3000 2000, वांगी 3500 2500, कोबी 1800, चिकू 2500 1500, डाळिंब 8250 आणि कलिंगड 600 आणि 400। बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। शेतकरी बंधूंनो, प्रथम गेल्या 24 तासातील हवामानाचा आढावा घेऊयात। मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट, तर मध्य महाराष्ट्र विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली होती। राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते। गेल्या 24 तासात राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे 11.7° सेल्सिअस नोंदवले गेले। यानंतर राज्याचा पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज पाहूयात। दिनांक 5 व 6 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील। राज्यात तापमानात फारसा बदल संभवत नाही। यानंतर कृषी सल्ला पाहूयात। दक्षिण कोकणात दिनांक 5 व 6 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता लक्षात घेता कापणी केलेले भात व नागली पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे। पूर्व हंगामी ऊस लागवड करण्यासाठी सुधारित बियाण्यांचा वापर करावा। लागवड करण्यासाठी Co 86032, क्षार व चोपन जमिनीसाठी Co M 265, Phule 10001 या जातींची निवड करावी। गुळासाठी Co 92005 या जातीची निवड करावी। बागायती हरभरा व करडईची पेरणी या आठवड्यात पूर्ण करावी। हरभरा पेरणीसाठी दिग्विजय, विजय, जाकी 9218 या जातींचा वापर करावा। बियाण्यास थायरम किंवा बाविस्टीन 2 ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे प्रक्रिया करावी। त्यानंतर रायझोबियम 250 ग्रॅम व PSB 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणात मिसळून चळावे। रब्बी हंगामातील बटाट्याची लागवड करण्यापूर्वी बटाटा बियाणे इमेडोक्लोप्रिड 200 SL 0.04% 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात 10 मिनिटे बुडवून, त्यानंतर 2.5 किलो ॲझोटोबॅक्टर 100 लिटर पाण्यात मिसळून 30 मिनिटे बीजप्रक्रिया करावी। हळद पिकात कर्करोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम किंवा कार्बनडेन्झिम 10 ग्रॅम अधिक 10 मिली स्टिकरसहित प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। गवार व भेंडीवरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे 80% गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। टोमॅटो, वांगी व मिरची या पिकांची पुनर्लागवड करावी। काकडी व वेलवर्गीय भाजीपाला पिकावरील केवडा या रोगाच्या नियंत्रणासाठी मेटॅलेक्झील 8% अधिक मँकोजेब 64% हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। धन्यवाद। जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई 36-24, पुणे 31-13, नागपूर 31-14, औरंगाबाद 32-15, सोलापूर 32-14, नाशिक 30-12। हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार। We'll be right back.